पिंपळगाव बसवंत शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून चुकीच्या कामासाठी वापर होणाऱ्या कॅफेवर पोलीस निरीक्षक अशोकराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासन आणि होमगार्ड यांच्या सहाय्याने धडक कारवाई केली असून या कारवाईमध्ये काही मुले आणि मुली यांचे जोडपे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये महाविद्यालयातील काही मुलामुलींचा देखील समावेश आहे. पिंपळगाव पोलिसांच्या कारवाईचे पिंपळगाव आणि परिसरातून कौतुक होत आहे. दरम्यान पोलीस निरीक्षक अशोकराव पवार यांच्या नेतृत्वाखाली अशा प्रकारे धडक कारवाई ही कॅफे चालकांना मोठी चपराक असून यापुढे शहरात कुठे कॅफेमध्ये असे चुकीचे प्रकार आढळून आल्यास नागरिकांनी पिंपळगाव पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा आणि आपले पाल्य महाविद्यालयात जाताना खरंच महाविद्यालयात जातात का याकडे पालकांनी आवर्जून लक्ष द्यावे असे आवाहन अशोकराव पवार यांनी केले आहे. सदरील मुलामुलींच्या पालकांना बोलावून विद्यार्थ्यांना समज देण्यात आली. यांचं न्यूजसाठी प्रतिनिधी तुषार झनफळे पिंपळगाव बसवंत.